नमस्कार मित्रांनो, मी कौशल वाखरकर पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या आणि आपुलकीच्या या वेदकट्ट्यावर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण असंच या वेदकट्ट्यावर आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आलेलो आहोत. त्यांचं नाव आहे सागरजी बेदरकर. नमस्कार बेदरकर साहेब. सर नमस्कार. आपण निश्चितचपणे हे नाव ऐकलं असेल. सुवर्णकाळ सुवर्ण शक्ती समाज सेवा संघाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत आणि आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल व त्यांच्या नवयुक्त पदाबद्दल या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दिलखुलासपणे. नमस्कार सर. नमस्ते. आपलं वेदकट्ट्यावर मी स्वागत करतो. ज्या प्रकारे आपण प्रदेश अध्यक्ष झालेला आहात, कार्य चालू केलेलं आहे, नवे नवे तर कार्य आपण कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या आधीपासून काम करताय, तर निश्चितचपणे आपण यात सामाजिक कार्य केले कशा प्रकारे केले, काय होतं आपलं नियोजन? इथून पुढे नियोजन आमचं असं आहे की आम्ही सर्वात अगोदर युवकांना सगळ्यात महत्वाचं प्राधान्य दिलेलं आहे की आज जो युवक आहे हा युवक पुढचा भविष्य आहे समाजासाठी. आणि युवकांना कसं उभं करता येईल, त्यांना कसं आम्ही स्टेबल करता येईल, ते आमचा मूळ मुद्दा आहे. आणि जे युवक आहे शैक्षणिक असो किंवा बिझनेस असो, त्या बाबतीत आम्ही त्यांना फंडिंग करणार आहे. म्हणजे एखादा युवक आहे, गरजू आहे, मेन मुद्दा गरजू आहे, त्याला आपण बिनव्याजे कर्ज उपलब्ध करून देणार आहे. आणि समजा समाजातील जो विद्यार्थी आहे तो चांगला विद्यार्थी आहे, तो भविष्यात चांगला अधिकारी किंवा चांगल्या पदावर जाऊ शकतो, अशा विद्यार्थ्यांना आपण त्याचं शिक्षण आपण संस्थेमार्फत करणार आहे. अशा आपल्या भरपूर योजना आहे. तसेच समाज संघटन करणे, ऑलरेडी आपले 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये 2010 पासून काम चालू आहे आणि संघटनेचं काम चांगल्या प्रकारे व्यवस्थित चालू आहे. आता हे काम आपण जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात आणि नवीन योजना घेऊन आपण तो योजनेत पुढे आणणार आहे. आणि शासनाच्या ज्या नवीन योजना आहे ज्या भविष्यात येणार आहे त्या आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायच्या आहे. योजना अनेक येतात पण त्या समाजापर्यंत पोहोचत नाही. आपला मूळ उद्देश आहे की समाजाचं प्रगती कशी होईल आणि सर्व समाज एकत्र कसा येईल, हा आपला खूप महत्वाचा अजेंडा आहे. निश्चितच. म्हणजे आपण बघतोय की एक प्रकारे युवकांना प्रोत्साहन करण्याचं कार्य या ठिकाणी असणारे, शासकीय असो अशासकीय असो, सामाजिक असो किंवा आर्थिक असो, विविध क्षेत्रात आपण युवकांना कशा प्रकारे होतकरू इत्या त्या ठिकाणी आपण प्रेझेंट कराल. एक प्रकारचा आपली संस्था म्हणजे एक प्लॅटफॉर्म आपण त्यांना उपलब्ध करून देतात. निश्चितचपणे याबद्दल देखील मी आपले आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. पुढील प्रश्नाकडे मिळतोय. कोरोनाचा पार्श्वभूमी चालली, दिवसेंदिवस वाढती संख्या आपण बघत आहात रुग्णांची, काय आपलं नियोजन आहे कोरोनाबद्दल आणि कशा प्रकारे आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कार्य चालू केलंय? कोरोनासाठी आपण ऑलरेडी पहिल्यापासून आपलं नियोजन होतं आणि चालू आहे. आपण कोरोनासाठी आज जे महाराष्ट्राची परिस्थिती बघतात, आज रक्त अवेलेबल नाही पाहिजे तसं, रुग्ण जेवढे वाढत आहेत त्याच्या आधारे रक्त नाही, त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबिराचं आयोजन चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या समाजातील जे वर्ग आहेत त्यांना आपण ज्या होमिओपॅथिक गोळ्या आहे त्या आपल्या संस्थेमार्फत वाटप करत आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपण वेगवेगळे कॅम्प घेतले, वैद्यकीय कॅम्प, कारण की आज बघितलं आपण तर प्रायव्हेट दवाखान्यात पण पेशंटला चेक करत नाही आहे, केलं तरी त्याच्यात जास्त प्रमाणात पैशाची मागणी केली जात आहे. त्याच्यामुळे आपण जे योग्य डॉक्टर आहे, तज्ज्ञ आहे, त्यांचा आपण विविध ठिकाणी कॅम्प ऑर्गनाईज केले, त्यामार्फत आपले समाजातील किंवा इतर समाजातले जरी असले तरी आपण त्यांचा तिथे वैद्यकीय उपचार करून घेतला. असे आपले मूळ अजेंडा आपण चालू केलेला आहे कोरोनामध्ये. आणि इतर गोष्टी ज्या आहेत, फायनान्शियल असेल, आता कोरोनामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा ब्रेक दिला आहे किंवा धंदे बसलेले आहे, तर त्यांना आपण आपल्या संस्थेमार्फत थोडी काय ना त्यांचं इतर सुविधा ज्या आहे, किराणा वगैरे, त्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहे. असं आपलं नियोजन चालू आहे. म्हणजे कुठेतरी आपण बघतोय की या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढत असला तरी देखील सामाजिक कार्य तितकंच जोराने चालू आहे. सामाजिक कार्याला त्या ठिकाणी कुठे तडा जाऊन देत नाही. आपण आपल्या संस्थेमार्फत आपण किती लोकांपर्यंत पोहोचला? आमच्या संस्थेमार्फत प्रत्येक जिल्ह्यात ऑलरेडी काम चालू आहे. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांच्यावर माझी मॉनिटरी आहे, त्यांना सूचना करतो. आणि आपण म्हटलं तरी हजारोच्या संख्येने आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे आपण तितके समतीने काम करत आहात. यस यस. आता पुढील शैक्षणिकरित्या आपले संस्था त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहे बरोबर,
त्यांच्याबद्दल कशा प्रकारे भूमिका पाळणार आहे, पुढे काय करणार आहे की विद्यार्थ्यांना ठिकाणी विशिष्ट आरक्षण मिळावं. आज पाहायला गेलं तर विद्यार्थी हा भविष्य आहे समाजासाठी, देशासाठी विद्यार्थी हा भविष्य आहे. तर जे खरे म्हणजे जे चांगले विद्यार्थी आहे ते भविष्यात चांगल्या ठिकाणी पोहोचणार आहे. अधिकारी होतील कोणी, कोणी बिझनेसमॅन होतील. शिक्षण हे वाया जात नाही, त्याच्यामुळे शिक्षण चांगल्या प्रकारे कसं घेता येईल त्याच्यावर आमचा जोर होईल. आणि त्याच्यासाठी आपण विविध प्रकारचे जे चांगल्या पदावर पोहोचलेले अधिकारी असतील, आयएएस असतील, त्यांचं आपण मार्गदर्शन शिबिर ठेवणार आहे. इतर अजून भरपूर गोष्टी आहेत त्या आपण चालू करणार आहे. म्हणजे मार्गदर्शन शिबिर म्हणजे निश्चितच पणे कुठेतरी विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राकडे वळावं याच्याबद्दल लेखीन आपण त्या ठिकाणी ती पण पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहात या आपल्या बरोबर. कारण की टॅलेंट असतं, सगळ्यांचं टॅलेंट असतं, पण मार्ग चांगला निवडणं हा त्यांना भेटत नाही. तर आपल्याला मार्ग कसा निवडता येईल त्यासाठी आपण चांगले लेक्चरर बोलू, त्यांचं मार्गदर्शन घेऊन निश्चितच चांगलं मार्गदर्शन भेटेल. अरे म्हणजे कुठेतरी एक चांगले वक्ते त्या ठिकाणी आणून करिअर गायडन्स आपण म्हणू शकतो, करिअर मंत्र आपण म्हणू शकतो, इत्यादी प्रकारचे आपण त्या ठिकाणी आयोजित करून शिबिर, मग मुलांना मार्गदर्शन होईल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, त्याचा फायदा कुठेतरी त्यांच्या भविष्यात होईल या दृष्टिकोनातून आपण कार्य करणार आहात. निश्चितच. पुन्हा एकदा ब्रेक नंतर आपण ही चर्चा चालू करणार आहोत. सर्वांचं वेदकट्ट्यावर हार्दिक स्वागत. तर सर, आता आपलं जे काही संस्थेमार्फत कार्य चालू आहे, एकावर एक विकास धडाका आपला चालू केलेला आहे आपण लोकांसाठी, जनतेसाठी, सामान्य युवकांसाठी देखील, तर आपल्याला या ठिकाणी या संस्थेची स्थापना कशा प्रकारे झाली? संस्थेची स्थापना ऑलरेडी 2010 पासूनच झालेली आहे. आणि जे संस्थापक अध्यक्ष आहे निलेश कटारे साहेब, रोशन उज्जनकर आणि गजानन ठोस हे जे आहे यांनी ऑलरेडी, आणि अनेक सभासद आणि अनेक कार्यकर्ते या संस्थेमध्ये आहे. आणि त्यांचं ऑलरेडी 10-12 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, ते मोठ्या प्रमाणावर चालू आहे, पण नाशिकमध्ये सुरुवात आहे. आणि हे कार्य आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कसं पसरवेल, समाजाचा कसा विकास होईल, इतर समाजही कसा एकत्र येईल हा आमचा पूर्ण नियोजन राहणार आहे. आणि समाजाचं भलं कसं होईल हा आमचा संस्थेमार्फत उद्देश आहे, अजेंडा आहे, अजेंडा आहे. तर असेच आपण ऐकतोय की ज्या प्रकारे संस्थेला संस्थेचा फायदा नसून त्या ठिकाणी जनतेचा कुठेतरी फायदा होतोय, जनतेसाठी काहीतरी करण्याची त्या ठिकाणी त्यांची क्षमता आपण बघून येतोय. निश्चितचपणे आपल्याला हा पण प्रश्न विचारायचा वाटतो कुठेतरी की आपल्याला राजकीय वारसा नसताना देखील आपण एवढं सुंदररित्या राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा इतर क्षेत्रांमध्ये काम करताय, काय त्याच्या मागचं कारण? माझ्या मनाला असं वाटतं की आपण समाजाला कुठेतरी काहीतरी देण्या लागतो. माझ्या कुठलाही राजकीय वारसा नाही आहे, पण आदरणीय दिलीप अण्णा खेरे हे आमचे मार्गदर्शक आहे, ते सर सेनापती आहे भुजबळ समर्थकांचे. त्याच्यामुळे संघटन कसं करायचं हे मी अण्णांकडून शिकलेलो आहे, त्यांना बघत आलेलो आहे. मी आज 18 नव्हतो, मी 18 मी राष्ट्रवादीचं काम करतो, समाजसेवेचं काम करतो, आणि त्यांना बघूनच मी संघटन कसं करायचं हे मी शिकलेलो आहे. म्हणजे कुठेतरी शिष्याला मार्गदर्शक असतो, गुरु असतो, तसंच तुमचं आणि त्यांचं नातं या ठिकाणी तुम्ही सांगताय, दिसून देखील येते तुमच्या कार्यातून. निश्चितचपणे या पुढील आपलं संस्थेचं नियोजन कसं असणार आहे? संस्थेचं नियोजन असं आहे की विद्यार्थ्यांना कसं प्रबोधन केलं पाहिजे, तो कसा पुढे गेला पाहिजे, समाजामध्ये अनेक मोठे लोक कसे निर्माण झाले पाहिजे. कारण की विद्यार्थी हा भविष्य आहे समाजासाठी, त्यांना आपण अनेक प्रकारचे मार्गदर्शन शिबिर उपलब्ध करून देऊ की मार्ग त्यांना दाखवू. त्याच्यानंतर विद्यार्थी आहे बरोबर, तर विद्यार्थ्याला इतर गोष्टीचं कशी फंडिंग होईल, व्यवसायात म्हणजे कशी प्रगती होईल, व्यवसायासाठी आपण व्यवसाय प्रबोधनाचे शिबिर ठेवू. त्याच्यानंतर शासकीय योजनांचे जे शिबिर राहणार आहे, म्हणजे अनेक योजना शासनाच्या असतात पण त्या समाजापर्यंत पोहोचत नाही, त्या समाजापर्यंत कसं पोहोचल्या जातील हे आमचं नियोजन राहणार आहे. तसंच माझी परिषद अध्यक्षपदी नियुक्ती झाली बरोबर, आणि इतर जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये चांगले लोक संघटन करून त्यांना नियुक्त करणे, त्याच्यानंतर संघटनेचं काम हे पूर्ण महाराष्ट्रभर कसं संघटन केले पाहिजे हे आमचं पूर्ण नियोजन राहणार आहे. आणि त्यामार्फत समाजाचं कसं भलं होईल हा आमचा मेळ मुद्दा असणार आहे. आपण आता जाता युवकांना काय आपल्या मार्फत मार्गदर्शन कराल? मला युवकांना एकच सांगायचं आहे की आपण कुठे प्रकारचे खचलं नाही पाहिजे. कारण की
अडचणी अनेक येत असतात. मला एक जीवनात खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या, मी त्याच्यावर तोंड दिलं, मी कुठेतरी आज आहे, चांगल्या पदावर पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे युवकांनी कुठे खचून न जाता डर के आगे जीत आहे, आणि आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नाला नक्कीच कुठे ना कुठे यश मिळतो, देर भले पण त्यांना यश मिळतो. बस मला एवढंच सांगायचं. एवढं सुंदररित्या या ठिकाणी सागरजींनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे, आपल्या कार्याची ओळख करून दिलेली आहे. निश्चितच पण याचा फायदा कुठेतरी समाजाला होईल या दृष्टिकोनातून. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी तुम्हाला व तुमच्या संस्थेला मी त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो की या ठिकाणी आपण येऊन युवकांना असो, जनतेला असो, सर्व नाशिककरांना असो मार्गदर्शन केलं, आपल्या कार्याची जाणीव करून दिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशा प्रकारे युवक घडला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण जे कार्य करताय खरंच खूपच कौतुकास्पद आपण कार्य करते. त्याबद्दल निश्चितपणे आपले अभिनंदन आणि हार्दिक अभिनंदन मानतो मी, कारण कुठेतरी जनतेला याचा फायदा होणार आहे, समाजाला याचा फायदा. मी पण तुमचं खूप खूप आभार मानतो की तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली आणि मला लोकांसमोर बोलतं केलं. मी त्याबद्दल तुमचे खूप आभारी. धन्यवाद सर. अशाच प्रकारे आपण चर्चा चालू ठेवणार आहोत, तर बघत राहा वेद कट्टा.